आज खूप दिवसांनी भेटतो यार आपण, काय कामाच्या वगैरे भेटून सुट्टीच मिळत नाही यार. त्याच्याचसाठी काल फोन केला होता तुम्ही. हा यार, कामाने खूप पकलोय मी, कुठेतरी फिरायला जाऊया. फिरायला जायचंय पण जरा वेगळं. हा कुठे कुठे जायचंय? हा कोल्हापूर सांगली पूरग्रस्तांना मदत करायला जायचं. चहा यायला मला वाटलं कुठेतरी आज एन्जॉय करता येईल. काका दोन चाय द्या ना. घ्या चहा घ्या. नाहीतर काय यार, कामामुळे सुट्टीच मिळत नाही. अरे पुरामुळे त्यांचं जनजीवन विस्कळीत झाले, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. हो खरंय, पण प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून त्यांच्या मुलीसाठी अन्न धान्य पैसे गोळा होत आहेत. मग आपल्याला जायची काय गरज आहे? अरे मित्रांनो, तुम्ही पूरग्रस्तांच्या विषयी काय बोलताय का? अरे तुम्ही पूरग्रस्तांविषयीच बोलताय ना? मित्रांनो, वेळ कधीच मिळत नसते, ती काढावी लागते स्वतःसाठी दुसऱ्यासाठी काढावीच लागते. तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे काका. तुम्हाला काय वाटतं बाळांनो, एवढी मदत गोळा होत असते कशामुळं? अरे अजूनही माणसांमध्ये माणुसकी जिवंत आहे म्हणून. आणि माणसावरती वेळ आली ना, माणूसच माणसाच्या मदतीसाठी धावतो, कळलं? पण काका आपण त्यांना काही मदत केली तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचल्याची काय गॅरंटी? पण काही लोक त्याच्यात पण भ्रष्टाचार करत असतील. यात दोन गोष्टी आहेत, हाताची बोटं काही सारखे नसतात आणि सगळीच माणसं काही भ्रष्टाचार नसतात. आणि जर तुम्हाला जर तशी काही शंका असेल ना, तर स्वतः त्या ठिकाणी जा आणि कामं करा. मी पण तेच सांगतोय काका यांना. मित्रांनो, हा निसर्ग आहे निसर्ग, त्याचा काय भरोसा? आज त्यांच्यावर आली उद्या आपल्यावरती होऊ शकते. आणि त्यांना मदत न करण्याची भूमिका ठेवून कसं चालेल? आणि आपण जर असा विचार केला तर त्यांना मदत तरी कोण करणार? आपले आपण कर्तव्य करत राहायची, कुठलीही अपेक्षा न ठेवता. शेवटी त्यातून एक मनाला समाधान तरी भेटेल. हो तुम्ही म्हणताय ते पटते मला आता. हो खरंच, लगेच आपण निघूया, चला चला. आणि हीच वेळ असते जिथं माणसाला माणूस जोडला जातो. उरत नाही जात धर्म पक्ष, फक्त शिल्लक राहतो तो फक्त माणूस. काका तुमचं नाव काय? नाव माझ्यासारखे ओल्ड लोकांची यंग गँग ह्या ठिकाणी येते. आम्ही पण निघणार आहे त्या ठिकाणी मदतीला. चला येतो मी. काका तुमचं नाव काय?